जिल्ह्यातल्या लोकांची मागणी असेल तर त्या मागणीचा आदर करणं हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे। फक्त विभाजन करत असताना विभाजन झालं आणि लगेच विकास होतो असं नाही, त्यामुळे कुठेतरी काही लोक जर विकासाच्या बाबतीत कमी पडले असेल तर फक्त आपल्याला विभाजन करून विषय संपतो असं नाही, पण यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत। आदरणीय पवार साहेबांवर आस्था असणाऱ्या आपल्या मुंद्राताई ज्या आज आपल्या बरोबर नाही आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न केले होते, आणि या शहरामध्ये तुम्ही जर बघितलं तर जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे आणलेलं आहे, अधिकारी लगेच येऊन इथं काम करू शकतात, त्यामुळे आंबेजोगाईची परिस्थिती थोडी त्यातल्या त्यात बरी आहे। या बाबतीत जर पाठपुरावा करायला लागला तर आम्ही सर्वजण मिळून नक्कीच करू। दादा, तुम्ही जर आमची भाषणं बघितली राजकीय क्षेत्रामध्ये बोलत असताना विधिमंडळामध्ये बोलत असताना, फक्त आम्ही मुद्द्यावर बोलतो, प्रॅक्टिकल बोलतो। आज युवा पिढीला काय पाहिजे तर मुद्द्यावर बोलणं पाहिजे। आज हाताला काम कसं देणार त्याच्यावर चर्चा करा। आज खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्या काही स्कॉलरशिपच्या अडचणी त्या कशा सोडवणार याच्यावर बोला। फी जी सरकारकडनं लावली जाते ती कमी करता येईल का त्याच्यावर बोला। जर आज जे काही एसटीचे रेट आहेत ज्याच्यामुळे तिथं असणाऱ्या ग्रामीण खास करून ग्रामीण भागातल्या मुला मुलींना प्रवास हा परवडत नाही त्या बाबतीत तुम्हाला काय करता येईल तर मुद्द्याचं बोला। जनरली काय होतं की जेव्हा मुद्द्याचं बोलता येत नाही तेव्हा लोकांचं मन हे विविध गोष्टींमुळे विचलित केलं जातं, त्यामुळे युवांना आम्ही आव्हान करतोच बोलताना, पण त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये नक्कीच प्रबोधन करणारे जे कार्यक्रम आहेत जे राजकीय नसतील पण प्रबोधन करणारे असतील, जसं आज इथं आपण सर्वांनी हा एक वेगळा अनुभव इथं घेतला, असे कार्यक्रम उद्या आपल्याला कसे घेतील याबाबतीत सकारात्मक विचार करतो। थँक्यू दादा, चलो आलो आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।